माझ्या शेतातील 2 एकर उडीद अतिपावसामुळे फुलगळ होऊन एकही शेंगा धारण न झाल्यामुळे मी काल 2 एकर उडीद पिकावर ट्रॅक्टर फिरवला. 2 महिने झाले ह्या पिकासाठी रात्रंदिवस कष्ट करून पीक चांगले आणले होते. आजपर्यंत बी बियाणे, खत आणि 3 फवारणी असे मिळून 25 ते 30 हजार रुपये खर्च झालेला आहे. 1 रुपयाचासुद्धा काय फायदा झालेला नाही. आणि शेवटी डोळ्यापुढे असलं पीक आलं असतानासुद्धा ना यजला जाऊ असतं पीक ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ माझ्यावर आली. तरी शासनाने वेळेवर अतिवृष्टीची मदत जी आहे द्यावी ही विनंती.